मी VV उर्फ बाळ करमरकर आणि आज आपलं सगळ्यांचं लक्ष हे वेधलं गेलेलं आहे ते ब्राझीलमधल्या रिओ ऑलिम्पिककडे आणि सगळीकडे चर्चा एकच होते की पदकं किती मिळणार. प्रत्येकजण एकमेकांना विचारतो की भारताला गेल्या ऑलिम्पिकमध्ये 6 पदकं आहेत, आता आपली 10 होतील का. आणि कधी ना इतका 119 जणांचं आपलं पथक जातं हे सर्वात मोठं पथक आहे आणि अर्थात ते क्वालिफाय झालेले आहेत. म्हणजे असं नाही की कोणी आपले घुसवलेले आहेत, त्या तिथे जी काय नियमावली आहे त्याला पात्र ठरलेले आहेत. म्हणजे एका दृष्टीने एक छोटी प्रगती आहे की आपण 119 जण भारतातले, त्यात 32 खेळाडू, 2 सांघिक खेळातले, 1 सांघिक खेळातले, हॉकीचा पुरुष आणि महिला संघ आणि बाकीचे सगळे वैयक्तिक खेळाडू आहेत. पण जर थोडं बारकाईने पाहिलं तर ही थोडी खोगीर भरती पण आहे, कारण हे जे क्वालिफाईंग मार्क्स असतात विशेषतः ॲथलेटिक्समध्ये तर ते मुद्दामून खाली ठेवलेले असतात. कारण का की जास्तीत जास्त देशांचा सहभाग व्हावा आणि ॲथलेटिक्स ही एक मूलभूत हा खेळ मानला जातो आणि त्यामुळे जे सगळे 206 देश आहेत त्यांना त्यात प्रतिनिधित्व मिळावं. आधी तर त्यासाठी त्यांना आर्थिक मदत पण दिली जाते, आत्ता मला माहीत नाही कितपत दिली जाते, विशेषतः गरीब किंवा मागासलेल्या देशांना, आणि त्यामुळे ही संख्या फुगवली जाते. ॲथलेटिक्समध्ये आत्तापर्यंत आपले समजा 100 लोकांनी भाग घेतलेला असेल, क्वालिफाय झालेले आहेत, तर त्यातल्या एकालाही पदक मिळालेलं नाही. उलट जे काही तुम्ही खेळ बघाल की ज्यात 2, 5, 7 लोक जातात तर त्यांनी काही ना काहीतरी आपला ठसा उमटवलेला आहे. आत्तापर्यंत कुस्ती 4 पदकं आहेत, शूटिंग म्हणजे नेमबाजी 4 पदकं आहेत, वेटलिफ्टिंगमध्ये 1 आहे, बॉक्सिंगमध्ये 1 आहे, बॅडमिंटनमध्ये 1 आहे. पण ॲथलेटिक्स जे मोठ्या संख्येने गेले 2-3 ऑलिम्पिकला पाठवलं जातं, आपली संख्या फुगवली जाते आणि आपण कधी काहीतरी देशात करतो आहे असा एक भ्रम निर्माण केला जातो. तर त्यामुळे मुद्दा निर्माण होतो की शेवटी जो काय एक निकष लावायचा तो ऑलिम्पिक पदकांचा तो लावा, जरूर लावायला पाहिजे, कारण ती एक सर्वोच्च कसोटी आहे. पण त्याचबरोबर खेळातला जो सर्व खेळातला किंवा समाजातला सर्वसामान्य माणूस आहे त्याला खेळायची कितपत संधी उपलब्ध करून दिली जावी, घेतली गेली आहे शासनातर्फे आणि संघटनांतर्फे. आणि हे जर जाळं सर्वत्र दूर पसरलेलं नसेल आणि सर्वसामान्य माणसाला खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली नसेल तर स्वाभाविकच त्याचं प्रतिबिंब पदकांच्या संख्येत पडतं. आणि ते नाही पडलं तरी मी म्हणेन की मग देशाच्या धोरणाचा अभाव आहे. ते अपयशी ठरलं आहे असं केव्हा म्हणता येईल, धोरण असलं तर ठर म्हणता येईल, ते धोरणच नाही तर आपण असं म्हणू की धोरणाचा अभाव आहे. आणि मी का म्हणतो ते सांगतो की आज जर तुम्ही पाहिलं तर युरोपमध्ये, जपानमध्ये, म्हणजे हे सगळे लोकशाही भांडवलशाहीवाले देश आहेत, आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर रशिया आणि चीन एकेकाळी इथे कम्युनिस्ट होते, आता त्यातनं भांडवलशाही किंवा मुक्त समाजव्यवस्थेकडे ते वळलेले आहेत. पण त्या देशात वेगवेगळ्या कारणासाठी त्यांनी समाजाच्या खालच्या थरापर्यंत लोकांना एक तर संधी तरी उपलब्ध करून दिलेली आहे किंवा पद्धतशीर त्याच्या ॲकॅडमीज, प्रशिक्षण वर्ग असे केलेले आहेत. म्हणजे रशिया सुरुवात केली, पूर्व जर्मनीने आणखी ते पुढे नेलं, चीनने त्यांचा कित्ता गिरवला, क्युबानंही आपल्या वेगळ्या पद्धतीने त्यांचा कित्ता गिरवला. आज इथे सर्वत्र एक आपल्याला खेळाकडे अशा दृष्टीने बघतात की जागतिक प्रतिष्ठेची एक हे आहे, एक व्यासपीठ आहे आणि तिथे आपला ठसा उमटला पाहिजे. अमेरिका किंवा पाश्चात्य देश यांचं हे काही मक्तेदारी असू नये, त्यात ते यशस्वी झालेले आहेत. आज तिथे माझ्या समजूने 10-15% लोक हे त्यांच्यापर्यंत खेळांचं जाळं पसरलेलं आहे. म्हणजे स्पर्धात्मक खेळात कुठल्या ना कुठल्या तरी खेळात मग लहान मुलं, मोठे मुलं, पुरुष, महिला हे सर्व त्यात उतरतात 10-15-18% असेल. आणि पूर्व जर्मनी, जर्मनीला अभिमान वाटतो, रशिया काय करेल, आम्ही रशियापुढे नेहमी 2 पावलं पुढे असो. मार्क्स हे म्हणायचे की क्रांती होईल तर ती पहिल्यांदा जर्मनीत होईल, मग रशियात होईल. तर असा हा अतिशय पद्धतशीर असलेला देश, त्यांनी जेव्हा तिथे खूप डोपिंग वगैरे खूप वाईट गोष्टी केल्या, पण त्याचबरोबर त्यांनी त्याच्यासाठी जशी सरकारी यंत्रणा वापरली तसं खेळांचं लोन सगळ्यांच्याकडे पोहोचवण्यात, आणि साधारण 15-20% लोक हे कुठला ना कुठला तरी खेळ खेळतात. भारतात हे प्रमाण काय असावं, आता याची मोजणी करण्याची कोणालाही आवश्यकता वाटलेली नाही. हे खरं आपलं प्रमुख अपयश आहे. ही गोष्ट अजेंडावर घ्यायची नाही आणि नुसतं पदकांची संख्या मोजायची, हे सगळ्या राजकीय पक्षांनी खेळाचं रंगरूप ठेवलेलं आहे. विरोधी पक्ष कुठलाही असो, सत्ताधारी पक्ष कुठलाही असो, आलटून पालटून आहेत, पण तरी त्यांची जी दृष्टी आहे ती एवढीच राहिलेली आहे. माझ्या समजुतीने भारतात साधारण 1-2-3 हजार लोकात एखादा माणूस असेल किंवा 1,000-2,000 असेल असं समजा, हा कुठला ना कुठला तरी स्पर्धात्मक खेळ खेळतो. किती फरक आहे बघा. आणि हे एवढा जर पाया आपला कच्चा आहे तर कसं काय, म्हणजे आपण कुठल्या दृष्टीने खेळाकडे बघतो आहे. ह्याची कारणं 2 आहेत. शाळांना मैदानं नाहीत, किती शाळांना मैदानं नाहीत याची कुठलीही सर्व्हे नाही, पुन्हा तो कुणाला घ्यावासा वाटत नाही, कारण घेतला तर अंगलट येईल.
की मैदानांची संख्या कमी होते आणि हे समजलं कशामुळे होते, काही प्रमाणात झोपडपट्टीमुळे होते, अनियंत्रित झोपडपट्टी आहे, त्याच्याहूनही अनियंत्रित आणि मांसखोरी बेमुरवतखोर आहेत ते बिल्डर्स, कारण बिल्डर्सच राजकारणी असतात, कधी राजकारणी असतात कधी बिल्डर असतात, ती दोन्ही त्यांची बाजू आहेत आणि ते जागा बळकवत सुटलेले आहेत. आणि अशा परिस्थितीत ज्या काय मोकळ्या जागा आहेत त्यात एक वेगळीच संस्कृती निर्माण झाली आहे, ती म्हणजे क्लबची, जिमखाने नाही, पूर्वीचे जिमखाने आहे तिथे खेळाची त्या केंद्र होती, आजचे जे क्लब आहे तिथे रमी चालते, थोडंसं ब्रिज चालतं, दारू म्हणजे तो गुत्ताच येतो तसं पाहिलं तर, पत्ते चालतात आणि खेळाच्या फॅसिलिटी थोड्याशा असतात. म्हणजे तुम्ही जर पाहिलं जे ठिकठिकाणी आज मुंबईत, पुण्यात, नागपूरला, नाशिकला, आणखी आता जशी शहरं वाढतात तशी पहिली मागणी असते की तिथे क्लब व्हायला पाहिजे. आणि ह्या क्लबची जी संस्कृती आहे आता त्यांची फी किती असते, आज मुंबईत समजा MIG आहे, माटुंगा जिमखाना आहे, खार जिमखाना आहे, असं वरवर बघत गेलं तर ऑटस जिमखाना आहे, CCI तर जुन्या जुनं आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचं गरवारे क्लब हाऊस आहे, BKC नवीन केंद्र शरद पवारांनी एक ते एक फ्रॉडच आहे तेही केलेलं आहे. तर तिथे आज ती सदस्यता मिळवायला 5 लाख, 10 लाख, 15 लाख ते 50 लाख, 1 कोटी इथपर्यंत पैसे मोजायला लागतात, हे कोणाला परवडणार आहे आणि हे जाऊन खेळ काय खेळायला मिळणार. तर ही जी एक संस्कृती आहे अशी आलेली खेळाच्या नावावर वाढणारी बोगस संस्कृती, ती चालू असताना कशालाही ऑलिम्पिकची चर्चा करायची. मला एक आशा वाटायची की केरळमध्ये ह्याच्या दृष्टीने थोडा वेगळा प्रयोग काही वर्ष तरी निश्चित राबवला गेला. आणि मला अजून आठवतं की 87 साली नॅशनल गेम्स राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या मी तिथे गेलो होतो आणि तेव्हा मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखालचं आघाडीचं सरकार होतं आणि तिथले जे क्रीडामंत्री होते ते RSP म्हणजे रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी, क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे हे होते, एक नेते होते. आणि मी त्यांना गेलो, म्हटलं बाबा हे चांगलं आहे, मला थोडी माहिती सांगा. ते म्हणाले मी ह्याचं श्रेय घेत नाही, आज आमच्याकडे जर तुम्हाला दिसतं थोडीफार खेळांची संस्कृती आहे तर त्याचं श्रेय मी घेत नाही. मग म्हटलं कोणाला द्यायला पाहिजे, म्हणजे मी तुम्हाला मनापासून सांगतो की थोडंसं श्रेय आम्हाला आहे, पण इथल्या विद्यापीठं आणि इथले पोलीस हे सगळे एकत्र आले त्यामुळे उभं राहिलं. आम्ही राजकीय पक्ष त्यांच्याबरोबर आहोत, ते एक स्थायी भाव आहे, आम्ही आमच्यातले माणसं बदलतच राहतील, आज आम्ही आहोत उद्या दुसरी पार्टी सत्तेवर असेल, पण हे 3 घटक एकत्र आले. आणि तुम्ही बघायला म्हणाला आंतरविद्यापीठ स्पर्धात केरळचं काही एक नगण्य विद्यापीठ होतं, पण ते एकदम जे गेल्या 30-40 वर्षात म्हणजे मी 70 पासूनचं म्हणतो वर गेलं, तर त्याची कारणं ह्या सगळ्या ही जी भूमिका घेतली त्याच्यात आहे. केरळने एक फार चांगलं केलं की जे गरीब वर्गाला परवडतील, मध्यम वर्गाला परवडतील असे खेळ पहिल्यांदा त्यांनी वर उचलले आणि ते जगात सर्वमान्य खेळ आहेत, जे 2-2 देश खेळतात. क्रिकेटसारखे कसोटीवाले 10 देश आणि इतर खेळणारे 25-30 देश ब्रिटिश राष्ट्रकुलातले असं त्याचा मर्यादित व्याप नाही आहे. फुटबॉल आज 206 देश खेळतात, व्हॉलीबॉल 200 देश खेळतात, बास्केटबॉल हाही समजा 150-200 देश खेळतात, ॲथलेटिक्स हाही 200 देश खेळतात. तर हे आणि जलतरण तर पहिल्यांदा त्यांनी हे खेळ घेतले कारण हे स्वस्त आहेत आणि अर्थात फुटबॉलला मोठं मैदान लागतं आणि केरळमध्ये जमिनीवर हा खूप हे दबाव आहे, कारण केरळमध्ये शहर कुठे संपतं, खेडेगाव कुठे सुरू होतं कळत नाही, पण जमिनी एवढ्या मोकळ्या जमिनी कमी आहेत, पण तिथेही फुटबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, त्याच्याखालोखाल बास्केटबॉल, त्याच्याखालोखाल जलतरण आणि त्याच्याखालोखाल बॅडमिंटन हे खेळ घेतले. पण जे महागडे खेळ आहेत म्हणजे क्रिकेट, गॉल्फ, टेनिस, त्यांच्यापासून ते दूर राहिले, ज्यांना खेळायचं आहे त्यांना खेळू दे, पण शासकीय पातळीवर त्यांना पाठिंबा असू नये. त्याच त्या हॉस्टेल्समधनं त्यांनी जी स्पोर्ट्स हॉस्टेलची मांडणी केली, पहिले 1-8 वर्ष ते फार जोरात चाललं, त्यातनं मग सुरेश बाबू, योहानन, PT उषा, वळसम्मा, मर्सी कुट्टन, शायनी अब्राहम असे एकामागून एक आशिया पातळीवरचे तरी विजेते ॲथलेटिक्समधले हे त्यांनी देशांना दिले. आणि फुटबॉलविषयी आणि व्हॉलीबॉलविषयी असं लौकिक होता केरळचा की देशभर कुठेही गेला तरी केरळ खेळ मल्याळी त्यात असतोच, दर 6वा खेळाडू 8वा खेळाडू हा वेगवेगळ्या राज्यात हा मल्याळीच असतो, केरळी असतो. त्याच्याखालोखाल मी म्हणेन पंजाब आणि हरियाणा, पण त्याची कारणं वेगळी आहेत. पंजाबला मी असं म्हणेन की दरवेळी जी मुस्लिम आक्रमणं झाली त्यांच्याशी उभा राहायचा वेळ पंजाबवर यायची, म्हणजे आता पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीचा काय हा सगळा फाळणीनंतरचा जो पंजाबचा आपला भाग आहे त्याचेही 3-4 तुकडे. तर त्यामुळे त्यांच्यात एक लढाऊ वृत्ती, कारण त्यांनी खूप भोगलेलं आहे, खूप सोसलेलं आहे, तर त्यांच्यात ती एक लढाऊ वृत्ती आहे, त्यामुळे तिथेही खेळांचा माहोल खूप होता.
एका टोकाला पंजाब हरियाणा, दुसऱ्या आणि दिल्ली, दुसऱ्या टोकाला केरळ आणि तिसऱ्या टोकाला छोटं मणिपूर. आज मणिपूर बघा फक्त 30 लाखाची वस्ती आहे, पण मणिपूरने देशाला जवळजवळ क्रिकेट सोडून द्या, बाकी फुटबॉल असो, हॉकी असो, वेटलिफ्टिंग असो, शूटिंगमध्ये एवढं नाही, तायक्वांडो असो, अनेक खेळात त्यांनी चांगले खेळाडू दिले आहेत. आणि जेव्हा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा मणिपूरला झाल्या, कधी नाही तर एकदा मणिपूरला झाल्या, तेव्हा त्यांनी चांगल्या चांगल्या मोठमोठ्या प्रगत राज्यांना मागे ठेवून पहिल्या 2-3 होते. आणि एरवीही ते पहिल्या 5 राज्यात असतात, म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब यांच्या बरोबरीने असतात. आता मी हे तुम्हाला आता केरळचं उदाहरण दिलं, त्याचा कित्ता मग सगळीकडे का नाही गिरवला गेला? जे नेतृत्व आहे त्याला खेळ हा विषय त्याने अजेंड्यावर घेतलेला नाही. आणि माझी अशी इच्छा आहे आणि अशी मी अशी काय म्हणून मागणी करतो असं मी म्हणू शकेन की खेळ, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण हे गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेल्या पाहिजेत. आणि 2 गोष्टी आपल्या व्हायला पाहिजेत. ऑलिम्पिकचा विचार हा नंतर आपोआप होईल त्यातनं. 2 गोष्टी म्हणजे, एक मैदानं वाचवली पाहिजेत, आहेत ती तरी जतन केली पाहिजेत आणि ती वाढवायचा विचार केला पाहिजे. वाढवता येतात हां, ती वाढवायचा विचार केला पाहिजेत. काही ठिकाणी बिल्डर्सकडनं परत घ्यायचा, जसं आता आदर्शमध्ये शक्यता निर्माण झाली आहे, बिल्डिंग पाडावी किंवा ती सरकारने ताब्यात घ्यावी वगैरे, तशी काही मैदानं आपण पुन्हा ताब्यात घेऊ शकतो, हा एक प्रयत्न मला पाहिजे. दुसरं, आज शाळातनं खेळाचा तास गायब झालेला आहे, भयंकर आहे गोष्टी, आणि कुणालाच लागत नाही. आज शाळेत तुम्ही जर पाहिलं तर शाळात खेळांचा तास असूच शकत नाही. एक तर मैदान नसतं, आणि मैदान असलं तर अशी परिस्थिती होते की जर समजा शाळेत 1,000, 2,000, 5,000 एवढे विद्यार्थी आहेत, एकच छोटंसं मैदान आहे, छोटं मोठं आहे असं जो धरू, खेळाचा तास केव्हा असू शकतो? दुपारी उन्हात तर सहसा ठेवत नाहीत, सकाळी ठेवता येईल, संध्याकाळी ठेवता येईल. तर तिथे PT टीचर नावाचा एक जो टीचर, एक शिक्षक असतो, तो असतो हात, म्हणजे हात वर घ्या, बाजूला घ्या असं सांगणारा, तो कुठल्याच खेळातला तज्ज्ञ नसतो, तो ठेवणं शाळेला परवडत नाही, त्याच्यासाठी त्याचा पगार सरकार देत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, हे टाइमटेबल वेळापत्रकात बसवताच येत नाही की या 2,000 विद्यार्थ्यांना सगळ्यांना निदान 1 तास, निदान 45 मिनटं ते खेळतील असे वेळापत्रक बनवता येत नाही. तर ह्या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे. हा जर विचार झाला नाही तर ती ऑलिम्पिकची पदकं मिळाली तरी ती निरर्थक आहेत. कारण जर सामान्य माणसाला अन्न, वस्त्र, निवारा ह्याच्याप्रमाणे, आता आपण म्हणतो शिक्षण, आरोग्य हे सुद्धा मूलभूत हक्क म्हणून मानण्याच्या दृष्टीने विचार होतो आहे, तर खेळही खरा त्याच्याशी संबंधित आहे. आणि तो त्याला त्याचा हक्काने मिळाला पाहिजे, जोपासला गेला पाहिजे. हे का होत नाही हे मला कळत नाही. आता एकच गोष्ट शेवटी फक्त सांगतो की एक थोडीशी जाणीव निर्माण झाली, त्याचं थोडंसं श्रेय मी इंदिरा गांधींना देतो, की 82 साली जे एशियन गेम्स दिल्लीत झाले ते इंदिरा गांधींनी फार खुन्नसने घेतले. जेव्हा जनता पक्ष घेत नाही आहे ना, तर मी घेऊन दाखवते. पण हां, त्यांना काही अशी भूमिका होती का की खेळांचं भलं करायचं? नाही, त्यांना जनता पक्षाची जी रोवायची होती, पण त्यातनं त्यात त्या यशस्वी झाल्या. पण त्यांच्या कळत न कळत आणि अहेतुकपणे क्रीडा धोरणाला उठाव मिळाला की एक लोकांच्यापर्यंत खेळणं. आणि हे आज TV सगळ्यात सोपं आहे. आज TV रंगीत TV आल्यामुळे खेड्यापर्यंतच्या लोकांना, ज्यांनी आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं, निर्मी त्यांना पाहायला मिळालं नसतं, इतकं सुंदर जिमनॅस्टिक्स, डायव्हिंग, बास्केटबॉल, व्हॉलीबॉलच्या लढती, बॅडमिंटन, टेबल टेनिसच्या लढती, ॲथलेटिक्समधले काही बारकावे, उंच उडी, पोल वॉल्ट, हे फार प्रेक्षणीय ते बघायला मिळाले, जलतरणातल्या इतर गोष्टी बघायला मिळाल्या, घोडेस्वारी बघायला मिळाली, हे सगळे, किंवा आणखी इतर खेळ, जुडो, कुस्ती वगैरे हेही बघायला मिळाले, हे रवी त्यांना बघायला नसते मिळाले. आणि रंगीत TVमुळे ते अतिशय सुंदर सादर केले गेले. पण दुर्दैव असं की कुठलीही भूमिका नसल्यानंतर जेवढं झपाट्याने ते वर गेलं तेवढ्या झपाट्याने खाली आलं, पुन्हा जागली की जेव्हा राष्ट्रकुल स्पर्धा या दिल्लीत पुन्हा घेतल्या गेल्या 2010 सुमाराला, तेव्हा पुन्हा सरकारने अजय माकन फार चांगले क्रीडामंत्री मिळाले होते, तेव्हा खूप बजेट वाढवलं, खेळाडूंना एक साधारण देशातल्या 3,000 खेळाडूंसाठी रोजचं 600-700 रुपयाचं खुराक त्यांना दिला जायचा, तोही थोडा वाढवला गेला होता. पण ते खेळ संपले आणि 6 महिन्यात पुन्हा आपण मूळ पदावर आलो. आत्ताच्याही सरकारने त्यात काही केलेलं नाही आणि तिथेही तो खालीच यायला लागला. तर हे असं नाही चालणार. आणि हे नुसते एलाइट ॲथलीट 600, 800, 1,000, 5,000, 10,000 एवढ्यांच्यापुरतं हे लोन असूनही हे खालपर्यंत पोचलं तर देशाला काहीतरी क्रीडा धोरण यायची सुरुवात झाली असं म्हणता येईल.